पंढरपुरात दोन साखर कारखान्याचे चेअरमॅन या निवडणुकीला उभे राहिले आहेत. त्यांच्याकडे धनशक्ती आहे तर माझ्याकडे जनशक्ती आहे. हे विरोधक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलावर बोलत नाहीत, कामगारांच्या थकीत वेतनाबाबतीतही बोलत नाही. सिद्धापूर या गावातील नदीला कायमस्वरूपी पाणी राहावे म्हणून नदीवर बंधारा उभारण्यात यावा म्हणून आपण प्रयत्न करणार असून कोणाच्याही पालावर जा पण मत मात्र शिट्टीला द्या, असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवार शैलाताई गोडसे यांनी प्रचारादरम्यान केले आहे. पुढे बोलताना शैलाताई गोडसे म्हणाल्या, नदीतून वाळूचा उपसा होत आहे त्यामुळे या गावातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. अशीच परिस्थिती मंगळवेढ्यातील अनेक गावातील रस्त्यांच्या बाबतीत आहे. मतदार बंधू भगिनींनो, तुम्ही मला एक वेळ विधानसभामध्ये जाण्याची संधी द्या, मी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही, असेही शैलाताई गोडसे म्हणाल्या. जनतेच्या पाठबळावर, जनतेच्या प्रेमावर मीही विधानसभेची निवडणूक लढवीत आहे. माझे चिन्ह शिट्टी असून शिट्टी समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहनही शैलाताई गोडसे यांनी सिद्धापूर येथील प्रचार सभेत केले आहे. अनेक जण आपल्याकडे भूमिपुत्राच्या मुद्द्याने मत मागायला येतील, कुणी आपल्याकडे भावनिकतेच्या मुद्द्याने मत मागायला येतील, परंतु मी आपल्याकडे विकासाच्या मुद्द्याने मत मागायला आलेली आहे. मग तुम्ही ठरवायचंय भावनिकतेच्या मुद्द्याने विकास होतोय का भूमिपुत्र म्हणून विकास होतोय, का खऱ्या अंकाने अर्थाने तळमळीनं काम करून जनतेत जाऊन त्याच्यासाठी संघर्ष करणारं नेतृत्व असेल तर विकास होईल. गुणगुणा मी जिल्हा परिषद सदस्य मोहोळ तालुक्यात आहे. तिथं तर माझं गाव नाही, माझं मत नाही, माझं नाव पण नाही. मी सरपंच सुद्धा अपक्ष म्हणून झाले, मी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा अपक्ष म्हणून झाले, एक विधान परिषद पुणे परिषदेची मी अपक्ष म्हणून लढवली. आणि आज गावाची गोष्ट मी म्हणेन की मला एक विधानसभा सुद्धा पक्षाच्या संधी दिली नाही तर आज माझ्या जनतेनंच मला निवडणूक लढवायची संधी दिली आहे. हो हे खरं आहे, माझ्या जनतेचा आग्रह खातरच मी निवडणूक लढवते, कारण जनता माझ्याकडे दरवेळी अपेक्षा बघतो, पण दरवेळी जर जनतेच्या भावना दुखवलं मला योग्य वाटत नाही, म्हणून ह्या वेळी घेतलेला मला निर्णय दर अंत करण्यात आहे. माझ्या स्पर्धेमध्ये दोन तीन साखर कारखानदार आहेत, दोन साखर कारखानदार, एक दामाजी कारखान्याचे चेअरमन आहेत, एक विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आहेत. दामाजी कारखान्यावर 29,000 सभासद आहेत, विठ्ठलवर 35,000 सभासद. तिने शेतकरी कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. एक एक कारखाना म्हणजे एक एक आमदारकी सांभाळण्यासारखा आहे. आणि ज्यांनी कारखाना सांभाळून आमदारकी यांच्या जाता दिली तर किती न्याय देतील तुमच्या कष्टाच्या नामाच्या पिकाला. किती कारखानदार तुमच्यावर आमदार म्हणून तुम्हाला न्याय देतील की कारखानदार म्हणून तुम्हाला न्याय देतील. का एकाच कारखानदाराला आमदार म्हणून केलं तर तुम्ही त्याच्याकडे तुमच्या विकासासाठी प्रश्नासाठी किती जबाब विचारणार. शैला वर्षेला कुठलाच कारखाना चालवायचा नाही आणि चालवणार पण नाही,